माणसाच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात, पण त्याच अडचणींना सामोरं जाण्यासाठी गरज असते जिद्दीची. अशीच एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगणारा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. ब्रेव्ह हार्ट असे या सिनेमाचं नाव आहे. याच सिनेमाच्या टीम सोबत आम्ही गप्पा मारल्या आणि या सत्य घटनेवर आधारित सिनेमाबद्दल आणखीन जाणून घेतलं. मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एखादी भूमिका त्याला कधी नाव देऊन जाते, कधी प्रसिद्धी देऊन जाते, कधी पैसा देऊन जाते. तसं या चित्रपटात ही भूमिका मला जगण्याची एक सकारात्मक ऊर्जा देऊन गेली. कुठल्या हेतूने हा चित्रपट केला जातोय, म्हणजे प्रॉफिट कमवणं किंवा नाव कमवणं हा या चित्रपटाचा हेतू नाही आहे, तर निखिलला श्रद्धांजली देणं हा या चित्रपटामागचा उद्देश आहे. मी आणि निखिल ह्याच्यामध्ये काही तसं हे नव्हतं की बाबा, दोघांचं अंडरस्टँडिंग तसं होतं की त्याला ते दुःख दाखवायचं नव्हतं आणि त्यांनी ते दुःख कोणाला दाखवलं नाही आणि तोच नेहमी हसत राहायचा. निखिल कारखानेस या माणसाबद्दल मला आधी काहीच माहीत नव्हतं, पण संग्रामने आता ज्या पद्धतीने ते काम केलं आणि ज्या पद्धतीने तो रोल साकार केला ते बघून मला फारच बरं वाटलं. आणि ॲज अन ॲक्टर म्हणून असे रोल आपल्या नशिबात येणं हे खूप महत्त्वाचं असतं. खूप एक वेगळा चॅलेंजिंग असा रोल होता, माहिती नव्हतं आउटकम कसं निघेल, कारण खूप वेगळा विषय आहे, लोकांना कितपत आवडेल या सगळ्या गोष्टींचा प्रश्न होताच. पण आज एशियन फिल्म फेस्टिवलला ही फिल्म सिलेक्ट झाली आणि लोकांना खूप आवडली, खूप छान रिस्पॉन्स आला. सो आम्हाला सगळ्यांनाच आमच्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटलं. असा आहे हा सिनेमा. टीम ब्रेव्ह हार्टला माय बोलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत माय बोली पहा, मस्त राहा.